शाळेत असताना ना आमची असं हे कॉम्पिटिशन असायचे बघू कोणाच्या हातावर, म्हणजे लिटरली एक जण येऊन बांधून दिला की आम्ही मोजायचो, अच्छा चार झाले तुझे किती, असं दिवसभर मग तो दिवस संपेपर्यंत ते चालू असायचं. शर्ट वरती नाही कोणाला लिहू दिलं कधी, पण होती मजा होती. किंवा असे पण काही नमुने पाहिले की जे स्वतः फ्रेंडशिप बँड विकत आणायचे, कुठेतरी कोपऱ्यात स्वतःच बांधत बसायचे आणि मग ती एक वेगळी मजा होती शाळेत असताना. एक माणूस म्हणून, एखादी व्यक्ती माणूस म्हणून जर उत्तम असेल ना तर ती सगळे रिलेशन खूप छान प्रकारे निभावू शकते असं मला वाटतं. मैत्रीची व्याख्या म्हणशील तर म्हणजे मला असं वाटतं की मैत्री म्हणजे अशी एखादी सोबत ना जिच्या समोर आपल्याला काही प्रिटेंड करायला लागू नये, आपण जे आहोत ते म्हणजे एक आरसा असल्यासारखं आपण त्याच्याबरोबर वागावं किंवा बोलावं. बरं तर ऑगस्ट महिना आला आहे आणि ऑगस्ट महिन्याची सगळ्यात मोठी खासियत असते ती म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या संडेला फ्रेंडशिप डे असतो आणि त्याच फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आपण दरवेळेला नवनवीन मित्रांना भेटतो, जुन्या मित्रांना भेटतो, काही आत्ताच मैत्री झालेल्या मित्रांनासुद्धा भेटतो. सेटवर जाऊन आपल्यासारख्या खूप साऱ्या मित्रमंडळांना भेटतो आणि त्याच्यासोबत आपण खूप साऱ्या गप्पा मारतो. आणि त्याच निमित्ताने आज आपण कलर्स मराठी वाहिनीवरील गाजलेली मित्र बोलून की दर एक एक नव्या नव्या दिवसाला एक नवीन ट्विस्ट अँड टर्न घेणारी मालिका अंतरपाठ, त्या अंतरपाठच्या सेटवर आपण आज आहोत. आणि तिकडे आपल्याला आपल्यासोबत दोन गोड कलाकार आहेत. एक अशी अभिनेत्री आहे जी हरवते परत सापडते, कुठेतरी तिचं कन्फ्युजन होत आहे, मैत्रीचं नातं दोघांमध्ये आता खोलायला सुरुवात झाली आहे. दोघं नवरा बायको तर आहेत पण त्याच्यामध्ये मैत्रीचं नातं खरंच खूप चांगल्या पद्धतीने खोलतं असे दोन गोड कलाकार रश्मी आणि अशोक माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचं आहे, पाऊस एन्जॉय करताय का, की असं होतं अरे वा काय मस्त पाऊस आहे आणि एका टायमाला इच्छा गावात एवढा पाऊस असं होत आहे का? हो ऍक्च्युली दिवसभर खूप छान वाटत असं मस्त पाऊस पडतोय, पण जेव्हा पॅकअप होतं घरी जायची वेळ येते तेव्हा असं होतं की थांब थांब एक 10 मिनिटं थांब घरी पोहोचायचं लवकर. बरं तर मला ना अशोकला विचारायला आवडेल, मी अशोकचा प्रोफाईल बघितला आणि अशोक सोबत आता गप्पा मारल्या तर आता मला कळालं की अशोक ना बाईक रायडर आहे आणि त्याला असं झालंय की एवढा मस्त पावसाळ्याचा मौसम आहे, सुट्टी मिळत नाही. अशोक खंताय का मनामध्ये, चायला एक राईड तरी झाली पाहिजे आहे, एखादी राईड तरी झाली पाहिजे, ऍटलीस्ट मुंबई लोणावळा असं काहीतरी झालं पाहिजे किंवा माळशेज वगैरे, कारण जी मजा बाईकवरती फिरण्यात येणार या पावसात धुक्यात ती मला नाही वाटत कारमध्ये किंवा बस ट्रेनमध्ये कुठेच आहे. बरं तर फ्रेंडशिप डे असलं ना की आपण आपले जवळचे दूरचे सेटवरचे वगैरे सगळ्या मित्रांना आपल्याला आपले मित्र सोबत असतात असतात, पण हा एक दिवस असतो ना की त्या दिवशी ना आपल्याला असे जवळचे अरे यार भाई फ्रेंडशिप डे बँडवर हा बँड बांधायचा, त्याच्यानंतर मार्कर घेऊन करायचे, असे कांड केलेत का कॉलेजमध्ये वगैरे की भाई फ्रेंडशिप डे असला की ना ज्याच्या हातावर जास्त बँड आणि ज्याच्या शर्टावर जास्त नाव तो बाबा भाई सगळ्यात बेस्ट, असं काय झालंय का? शाळेत असताना ना आमची असं हे कॉम्पिटिशन असायचे बघू कोणाच्या हातावर, म्हणजे लिटरली एक जण येऊन बांधून दिला की आम्ही मोजायचो, अच्छा चार झाले तुझे किती, असं दिवसभर मग तो दिवस संपेपर्यंत ते चालू असायचं. अशोक तू काय सांगशील? झालंय असं, म्हणजे ते बरेच बँड वगैरे, कारण कॉलेजमध्ये शाळेत असताना ते फेमसच होतो त्याच्यामुळे ते हात पूर्ण भरायचा. शर्ट वरती नाही कोणाला लिहू दिलं कधी, पण होती मजा होती. किंवा असे पण काही नमुने पाहिले की जे स्वतः फ्रेंडशिप बँड विकत आणायचे, कुठेतरी कोपऱ्यात स्वतःच बांधत बसायचे आणि मग ती एक वेगळी मजा होती शाळेत असताना. बरं तर असं कधी वाटतं का की कामाचा व्याप वाढलाय, काम खूप जास्त झालं आहे म्हणून आपली जे मित्रमंडळी रोज आपण भेटायचो किंवा जे कधी ना कधी भेटायचे त्यांच्यासोबत सुद्धा आता कनेक्शन आणि त्यांच्यासोबत कम्युनिकेशन कमी झालं आहे, पण भाई असे काही माणसं आहेत ज्यांना मी 2 वाजता तरी फोन केला, 3 वाजता तरी फोन केला तरी आपल्यासाठी पळून येतील. डेफिनेटली आता कामामुळे प्रत्येकाच्याच आयुष्यात मला वाटतं तो एक टर्न येतो की कामात आपण बिझी असतो त्यामुळे भेटणं शक्य होत नाही, आणि सुरुवातीला कसं आपण कॉलेजमध्ये असताना रोज भेटायचो, फोनवर घरी गेलो की रात्रीसुद्धा फोनवर गप्पा मारत बसायचो, पण आता कामामुळे ते शक्य होत नाही. पण तू जसं म्हणालास तसं अजूनही माझे काही फ्रेंड्स आहेत की ज्यांना कधीही मला गरज पडली आणि मी त्यांना फोन केला तर डेफिनेटली ते येतील माझ्या मदतीला. अशोक तू काय सांगशील? माझा एक जिम पार्टनर आहे अखिलेश आवाड म्हणून, तर मी इथे ठाण्याला शिफ्ट झालो आणि जिम वगैरे सगळंच आमचं, पण तो एक असा होता की ज्याला मी अर्ध्या रात्री कधीही फोन केला की तो हजर असायचा. आणि दुसरा एक प्रथमेश घाग, तर प्रथमेश शेफ आहे, तो कुवेतला होता आणि नेमका आता तो 2 आठवड्यापूर्वी मुंबईत आला, इंडियामध्ये आला, आणि ती एक खंत आहे की साला मी इथे शिफ्ट झालो आहे आणि त्याला मला भेटता येत नाही आहे, पण कुठेतरी त्यांना ते प्राऊड फील होतं की हा मेहनत करतोय, आज छान सगळं अचीव करतोय आणि आहेत सोबत, आजही सोबत आहेत, म्हणतात कधीही फोन कर आम्ही कधीही येऊ. बरं तर सेटवर आता तुमची सगळ्यांचीच मैत्री झाली असेल, कारण का आम्हाला माहिती लग्नापासूनचा सगळा सोहळा आपण सोबत बघितला आहे. अशोक मित्र म्हणून आणि अशोकच्या मैत्रीमधला एखादा जर गुण घ्यायचा असेल तर कोणता घेशील, आणि अशोकला त्याच्यातमधला एक मैत्री म्हणून एक मित्र म्हणून एक छोटासा गुण कोणता सांगायचा असेल, किंवा अशोक ही एक सवयती तोड काय सांगशील ती कोणती असेल?
मुळात अशोक माणूस म्हणून उत्तम आहे आणि हे सतत मी आणि प्रतीक्षा आम्ही सगळ्यांना म्हणजे जनरल काही आमचं बोलणं झालं तरी असं होतं की नाही तो माणूस म्हणून खूपच छान आहे. आणि एक माणूस म्हणून एखादी व्यक्ती माणूस म्हणून जर उत्तम असेल ना तर ती सगळे रिलेशन खूप छान प्रकारे निभावू शकते असं मला वाटतं. त्यामुळे मित्र म्हणून पण खूप तो छान आहे. आणि आता खूप साधी गोष्ट आहे पण आम्ही ना पानखंड्याला शूट करतो रोज आणि पॅकअपला 10:30-11 होतात तर मी त्याला तिथून रिक्षा मिळणं खूप अवघड जातं. तर त्याला मी रोजचं हे ठरलेलं आहे की मी तुम्हाला असं बाहेर रोडपर्यंत आलो ना मी मेन रोडला लागलो की मी त्याला म्हणते अशोक तुम्हाला इथे सोड मी इथून बघते रिक्षा वगैरे किंवा मी बघते काहीतरी तू जा कारण तो या डिरेक्शनला राहतो आणि मी या डिरेक्शनला राहते. तर तो नाही कितीही लेट झालं तरी तो मला माझ्या घराच्या इथे सोडायला येतो आणि मला सोडायला येतो म्हणून तो चांगला आहे असं नाही पण तो ऍक्च्युली काळजी घेतो म्हणजे आपल्याला ती काळजी पण तो ती काळजी घेतो म्हणजे आपल्याला ते दिसतं एखाद्याच्या नजरेत किंवा त्याच्या बोलण्यात की खरंच त्याला काळजी आहे म्हणून तो आपल्यासाठी ते करतो. सो मला तेच त्याच्यातला हा गुण खूप आवडतो आणि मी तो स्वतःमध्ये सुद्धा आणायचा प्रयत्न करेन कारण माझ्या बाबतीत जर असं झालं असतं ना मी पॅकअप नंतर खूप कंटाळलेली असते. मला असं अरे बापरे आता तिकडे जायचं आहे का मग मी विचार करते की नाही जाऊ दे ना आपण नंतर जाऊया. आम्ही दोघं ना खूप दिवस झाले एक गोष्ट ठरवते की आपण हे करूया पण ते आमचं घडत नाही आहे. तर त्या दिवशी परवा तोच मला म्हटला की रश्मी आपला लेट कॉल टाईम असेल ना तर आपण ते करूया वगैरे असं. सो त्याच्या सगळं बरोबर लक्षात असतं आपण त्याला एकदा जरी सांगितलं तरी तो ते लक्षात ठेवतो. अशी कोणती सवय आहे जी बाबा त्यांनी बाजूला सरली पाहिजे किंवा बाकी सगळं जसं तू बोललीस की माणूस म्हणतो सगळ्यात चांगला आहे पण अशी चेंज करावा अशो ठीक आहे तो सोड राहता बाकी सगळं चांगलं हे सगळं बाजूला ठेव. तसं अजून मी तुला असं काही सांगते का हे सोड असं नाही. कधीतरी तो खूपच थकलेला असतो तेव्हा तो असं शांत बसला तेव्हा मी त्याला म्हणते काही झालं तरी तू हिरो आहेस तू एक तुझ्यामध्ये ते असलंच पाहिजे वगैरे. हां हे फक्त अधेमध्ये मी त्याला सांगते बाकी तो उत्तम आहे जसा आहे तसा. बरं तर तोंड भरून कौतुक केलंय पण परत तुझ्याकडे ते येतं एखादी अशी गोष्ट किंवा एखादी अशी सवय जी रश्मीकडून घ्यायला आवडेल आणि एखादी अशी सवय जी रश्मी बाबा हे थोडं कमी कर बाकी सगळं तू उत्तम आहेस काय सांगशील. कमी करण्यासारखं असं काहीच नाही आहे कारण तिचा स्वभाव जसं रश्मी आहे तसंच ती गौतमी पण आहे. सो तिला असं काही आर्टिफिशियल वागावंच लागत नाही. ती प्रत्येकाची काळजी घेते म्हणजे तू काल सकाळी ती आली पोहे अरे नको आता नको सकाळी सकाळी गेली मग ती जो काळजी करण्याचा तिचा जो स्वभाव आहे ना तर तो मला वाटतं तो खूप उत्तम आहे. आणि ती सुद्धा माणूस म्हणून खूप छान आहे एक मैत्रीण म्हणून किंवा गृहिणी म्हणून तिचं काही घर वगैरे सांभाळते म्हणजे शूटिंग सांभाळणं घर सांभाळणं या सगळ्या गोष्टी ती बरोबर मॅनेज करते. सो मला असं वाटतं टाइम मॅनेजमेंट हा गुण एक रश्मीकडून मी घ्यावा असं मला वाटतं. नाही खरंच म्हणजे हे ना मला असं वाटतंय की ममा बोलतात ना ममा किंवा रश्मी बोलली आहे तर मी पण ममा बोलतो किंवा अशोक बोलतो म्हणून मी पण ममा बोलतो असं वाटतं. मला दोघांना प्रश्न विचारायला आवडेल की मैत्री कोणासोबतही येऊ शकते. मला तर असं वाटतंय की असं नाही की आपण ठरवून जे मित्र बनवतो ना ते कधीच चांगले शेवटपर्यंत राहत नाही म्हणजे असं रँडम सुद्धा मैत्री होऊ शकते. दोघांना विचारायला आवडेल की तुमच्यासाठी मैत्रीची व्याख्या काय आहे आणि आत्ता कुठेतरी असं वाटतंय का की काही मैत्री किंवा काही मित्र फक्त स्वार्थासाठीच आपल्यासोबत असतात असं कधी वाटतंय का काय सांगशील. मैत्रीची व्याख्या म्हणशील तर म्हणजे मला असं वाटतं की मैत्री म्हणजे अशी एखादी सोबत ना जिच्या समोर आपल्याला काही प्रिटेंड करायला लागू नये आपण जे आहोत ते म्हणजे एक आरसा असल्यासारखं आपण त्याच्याबरोबर वागावं किंवा बोलावं तर अशी जी एक सोबत असते ती मैत्री असं मला वाटतं. जसं तूच आता त्यात तुझ्या प्रश्नातच उत्तर दिलं असतो की मैत्री म्हणजे एक अनपेक्षित भेट असते आणि मग ती अविस्मरणीय होऊन जाते आयुष्यभरासाठी. तो तसंच काहीतरी की गॉड गिफ्ट असतो मला काहीतरी अचानक तुमच्या आयुष्यात येतं आणि आयुष्याचा तो भाग बनून जातो. बरं तर तुमच्या दोघांसाठी किंवा आज आत्तापर्यंत या सगळ्या प्रवासामध्ये शाळेतले मित्रमैत्रिणी त्याच्यानंतर कॉलेजमधले त्याच्यानंतर सेटवरचे वगैरे अजूनपर्यंत असा एखादा किस्सा आहे का एकदम विचित्र वेडा वाकडा किस्सा पण असा आहे की भाई मित्रांसोबत घडलाय तो आणि तो आज सुद्धा लक्षात आहे. म्हणजे तुम्ही 10 वर्षांतर जरी भेटलात किंवा 3-4 वर्षांत जरी भेटला तरी असं असतं का की अरे तुला माहिती आहे का आपण ते तसं केलेलं हे तसं केलेलं असं काही घडलंय का लक्षात आहे का. बऱ्याच गोष्टी तरी असं कुठला स्पेशल किस्सा आता तरी आठवणार नाही पण कॉलेजमध्ये ते असतं ना घरी खोटं बोलून नाईट आऊट करणं की आम्ही अभ्यास करतोय वगैरे आणि मग किंवा फिरायला जातोय. तसं एकदा असं झालं होतं मी माझ्या सगळ्या फ्रेंड्ससोबत ना मुळशीला मी फिरायला गेलो होतो आणि खरं सांगून गेले होते की मी चालली आहे वगैरे. माझ्या मी फक्त 2-3च नावं सांगितली होती फ्रेंडची पण आम्ही खूप जणं गेलो होतो आणि नेमकी त्या दिवशी पप्पांचं असं झालं की अगं तू तर म्हणाली की ही पण असणार आहे आणि ती नाहीच आहे ती मला दिसली तिथे खाली
मस्त झालं होतं तेव्हा यावर्षी एरवी आपण अभ्यासाचं कारण देऊन जातो तेव्हा कधी खरं सांगितलं की मी फिरायला चाललीय. खोटं सांगतो ना तेव्हा जायला सगळं काही चांगलं होतं, जेव्हा खरं सांगतो ना तेव्हाच काहीतरी काहीतरी वाट लागते मला वाटतं. अशोक तू काय सांगशील, झालं का सखीच? झालंय झालंय. माझा एक मित्र आहे सदाशिव सावंत, माझा बालवाडीपासूनचा तो मित्र आहे आणि त्याच्या घरी गेल्याच्या नंतर असं प्रॉपर मला त्याच्यासारखी ट्रीटमेंट असायची. बरं, तो आहे सावंतवाडीचा. सो त्याच्या घरी गेल्यानंतर मला बस जेवून जा वगैरे सगळं. आणि एक दिवस मी त्याच्या घरी गेल्याच्या नंतर अचानक मला ते हडतोड करायला लागले, काय चला बसा जेवायला वगैरे असं. म्हणजे मला मोजलंच नाही कशात. मी त्याला विचारलं, सदाशिव काय झालंय? काही नाही, मला नीट सांग काय झालंय. काही नाही, म्हणजे मी काहीच नाही बोलणार कोणाला, मला फक्त सांग. बोलतो, माझं एक मेमरी कार्ड होतं ते टी व्ही जवळ ठेवलेलं आणि ते बाबा घेऊन गेले ऑफिसला. बाबांनी ते फोनमध्ये टाकून चेक केलं आणि मग बाबा घरी आले, माझी धू धू धुलाई केली. मी सांगितलं की ते माझं नव्हतं, अशोकचं होतं. मार खाल्लेला असतो मग माझं नाव का घेतलं? तर मला सुचलं नाही तेव्हा, पण मी तुझ्यावर ढकलं. असे मित्र असले पाहिजे, मित्र असे मित्र असले पाहिजे. तो ते मी कधीच नाही विसरू शकत आयुष्य. आता पण सदाशिव भेटल्यावर असं होतं का रे, माहितीये का तुला ते मेमरी कार्ड आहे का लक्षामध्ये? असं काही होतं 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 नाही, खरंच खूप भरलं. बरं, तर तुम्ही दोघं भेटलात म्हटलं की फ्रेंडशिप डे असं तर नाही सोडणार तुम्हाला. एक आपण छोटा गेम खेळा तुमच्या दोघांसोबत. इकडचा सेटवरचाच गेम आहे, गेमचं नाव आहे ओळखा भाऊ. दोघांपैकी आधी डिसाइड करा की कोण मिमिक्री करेल आणि कोण गेस करेल. मी गेस करू? चालेल. ओके, हां बघूया, नाही जमलं तर मग उलटा करूया. ठीक आहे ठीक आहे, चला मग आपण एक काम करूया, अर्धे कलाकार तू अर्धे कलाकार तू असं करूया. बरं, तर खूप साधा सिंपल गेम आहे. सेट वर्सेस तुमच्या मित्रमंडळींचे फोटो तुम्हाला दाखवीन मी. अच्छा, अशोक तू मिमिक्री करशील, रश्मी तू ओळखायचं. आवाज नाही काढायचा, तू बोलशील की अरे मी आल्यावर असा हा आवाज, तो व्यक्ती कसा वावरतो कसं काय करतो तसा आहे, तर तू ओळखून दाखवायचा. सो आवाज केलास तरी चालेल, पण हा खूप ना असं नको की बाबा अरे लगेच ओळखलं करून असं. तू एंट्री वगैरे घेऊ शकतोस, कसा असेल कसा? येस, थोडस बोलू शकतो ना? हो हो हो, तिने मला सांगितलं तिचा स्वभाव असा, तिने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्यात. की मीच का? अरे अरे काय, अरे मला वाटलं की थोडं काहीतरी असेल. कारण मी त्याला हे रोज सांगत असे, अशोक असा उभा राहा. अच्छा, मी असं कधी उभा राहिलो ना आरामात, तर मी असं रिलॅक्स काहीतरी असं उभा असतो असं पटकन. तिने जर पाहिलं ना मी असं लगेच. अच्छा मग ठीक आहे, आता उभा आहेस तर आता हे पण हे बघ. मी पण उभी राहू का? हो, कसे झाले कसे झाले? यस, हे सगळ्यात अवघड आहे. हो ऍक्च्युअली खूप अवघड आहे हे. आता मी करून तिला पटकन कळेल असते. बघूया ना, बघूया. आता तू बोललास ना अवघड आहे करून, तर बघूया. बघूया, कर कर ट्राय कर काहीतरी. वॉक करून ये, कसंही चालेल. खूप इझी आहे मात्र असं वाटत. चांगला प्रयत्न, चांगला प्रयत्न, चांगला, खरंच खूप चांगला प्रयत्न आहे. येस, नाही म्हणजे जिम जिम करते तू स्वतःच का? अच्छा, मला वाटलं की असं कसं असेल. तूच करतोस मेमिक? ठीक आहे चालेल. खलबत्ता रेशम ताई काय म्हणजे कोडवड आहे का? मग आपला कळायला पाहिजे, आता कळायला पाहिजे काय तोला. रेशम ताई अशी सुरीने अशी मारत असते असं असं सतत. बरं, तर मला ना आता तुझ्याकडे आवाला, मला आता रश्मी मिमिक करेल. येस 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 येस, नक्की नक्की नक्की. तर पहिला, अरे बापरे, केदार सर गाडी चला. आप्पा संकेत गाडी आहे त्याच्याकडे.
गाडी घेऊन येतो रोज. अच्छा, ज्याच्या गाडीत सगळे येतात. येस अरे का, आम्ही पण आता खाली बघितलं हार्दिकला येताना, तो सगळ्यांना घेऊन आलेला तो. असा ऍक्च्युली आपापासून सगळ्यांना घेऊन आला तो. हा फुल इंटेन्स सुरू आहे इकडे, फुल इंटेन्स. अरे यार प्रगल्भ, तू आतमध्ये बसलेस, तू जरा बाहेर येतेस का? हे काय म्हणजे असं, हे काय होत? हे तिचं कॅरेक्टर तसं आहे ना, ती काहीतरी असं वेड्यासारखं वागते काहीतरी. प्रगल्भ नंतर भेटतो आम्हाला, तुला काहीतरी सांगायचं आम्हाला. बरं तर एक लास्ट दोन आहेत, ते आपण बघूया. क्या बात है, क्या बात है. शेवटचे दोन आहेत आपण दोघं. हा कस सांगू आता, माझी छोटी बहीण सायली. अरे यार काय यार, अरे ऍक्टिंग करायचं ना यार. त्याला आवाज येतोय खाली. आपल्या सेट वरचे नाही आहेत, मराठी इंडस्ट्री मधलेच कलाकार आहेत. नाव नाही घ्यायचे काय, तिचं जस्ट लग्न झाले. हो 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 चालेल. नाही तोंडाने सांगितलं तर मग हे होईल, रिव्हील होईल की अरे मी हिंट दिली तर मग काय गेम काय राहील. चल ठीक आहे, थांब 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 थांब. येस आपण दुसरा कलाकार घेऊया पाहिजे तर. हे काय ऍक्टिंग मी नाही. अरे यार मग थांब, अशोक करूया. चल अशोक, हा थांब. पण हे नको, हा अशोकला दिले तर अशोक लगेच ओळखेल सुद्धा. बरं तर ठीक आहे, आता एक शेवटचा लास्ट घेऊया आपण, लास्ट घेऊया. मला अपेक्षा आहे की रश्मी मिमिक्री करेल. अरे देवा, हा रश्मी मिमिक्री करेल आणि अशोक ओळखेल. किंवा यांच्या चित्रपटातला एखादा. हा हा गाणं गात. चांगले हिंट आहे, चांगले हिंट आहे. येस 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 चांगले हिंट आहे. येस ते पैसे देतात, दागिने वगैरे पण देतात ते का?
पाकिट त्यांनी काढून दिलेलं कोणाला तरी नाटककार आहेत. अच्छा 100 रुपयावरती ज्यांचा फोटो असतो ते हो बरोबर बरोबर नोटांवरती होय गांधीजी होय गांधीजी का पैसे देतील कोणाला ते पैसे असतात ना गांधीजी कलाकार कसे असू शकतील 100 100 रुपये 100 रुपये तू जी ऍक्टिंग केलीस ना त्या माणसाचे जवळचे मित्र आहेत. चल एक हिंट जवळचे मित्र होय खूप गाजलेला चित्रपट त्यांनी सोबत केलाय. दोन सिनेमे आता आले त्यांचे आता येतोय त्यांचा दुसरा सिनेमा. सचिन खेडे महेश मांजरे सचिन पिळगावकर. अच्छा महागुरु 100 रुपीज देतात ठीक आहे नाही थोडंसं फसल्या पण याच्या आधी जे बाकी सगळ्या चांगल्या होत्या बरं तर फ्रेंड बोलायचं ना पटकन मग त्यांनी व्याख्यावुख्य केलं ते मग रश्मीने ऍक्सेप्ट केलेला आहे. तू ममा आहे का त्याला डंब आहे करून असा नाही अजिबात नाही अजिबात नाही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सगळं सांगताय अजिबात नाही करून थरथर कापायला लागलो नाही नाही बरं तर फ्रेंडशिप डे आहे. फ्रेंडशिप डे आपण असाच खाली जाऊन देत नाही. फ्रेंडशिप डेसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं तर फ्रेंडशिप बँड नाहीतर स्केचपेन किंवा मार्कर. आपण मार्कर आणि स्केचपेनचा काही वापर नाही करणार आहोत कारण का शूट सुरू आहे डायरेक्टर उगाच आपल्यावर भडका भडके होण्यापेक्षा कंटिन्युटी हो सगळ्यात महत्त्वाचं. तर माझ्याकडे मी फ्रेंडशिप बँड आहे मी फ्रेंडशिप बँड तुम्हाला देतो. तर फ्रेंडशिप बँड एकमेकांना बांधत असताना मला ना दोघांना एकमेकांना एक प्रॉमिस करायचं आहे किंवा मी अशोक तुला असं असं प्रॉमिस देते शेवटपर्यंत असतील किंवा जोपर्यंत असते तोपर्यंत असणार त्यासोबत आणि अशोक तू एक रश्मीला प्रॉमिस करायचं आहे. हा आधी आधी कोण बांधेल येस येस लेडीज फर्स्ट. फ्रेंडशिप बँड तिने काही दिवसांपूर्वीच बांधले त्याची काळजी घेण्यासाठी गौतमीने बांधलंय आता आज हे रश्मी बांधतीये त्याला. आणि अशोक मी कायम तुझ्यासोबत असेल तुझी मस्करी करायला चेष्टा करायला तुला खूप मारायला. येस माता ते पण घट्ट बांधलं जात नाहीये बघ आपली दोस्ती. मैत्री आहे ये दोस्ती है फ्रेंडशिप बँड. येस आणि आमच्याकडून तुम्हा सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. बरं तर फ्रेंडशिप डे ना साजरा झाला असं बोलू शकत नाही मी कारण का ना खूप धमाल माझ्या मस्ती करायचे. तुर्तास आपण इकडे थांबूया कारण का बाकीच्या मित्रमंडळींसोबतसुद्धा गप्पा मारायच्यात दोघांना शूटसाठीसुद्धा पळायचं आहे. जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल की मालिकेमध्ये ट्विस्ट अँड टर्न्स येतच आहेत अजून किती धमाल आणि तुमच्या दोघांची मैत्री अजून किती चांगल्या पद्धतीने फुलणार आहे आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये हळूहळू होणार आहे का. मैत्री आता फुलायला लागली आहे. जो क्षितिज आधी माझ्यावर फक्त चिडचिड करायचा तो आता माझ्याशी प्रेमाने बोलतो माझी मस्करी करतो माझं म्हणणं ऐकून घेतो. सो मैत्री फुलायला तर सुरुवात झाली आहे पण क्षितिज प्रेमात पडेल की नाही ते मला माहीत नाही. ते मला वाटतं आपल्या रायटरलाच माहिती असेल पुढे ते लवकरच तुम्हाला कळेल सुद्धा. पण मी छान एन्जॉय करतोय कारण कुठेतरी हिची फ्रेंडशिप मला मिळाली आहे. इतकी वर्ष मी जो काही डिप्रेशनमध्ये होतो त्रासात होतो माझी मित्रमंडळी मला समजावून सांगत होती थकली जी सांगून सो कुठेतरी रश्मी मला छान गौतमी मला समजून सांगते की आता तू असा नको राहूस तू आधीचा क्षितिज हो घरच्यांना आनंदी ठेव. सो कुठेतरी मला हे रिअलायझेशन होतं आहे की मी आत्तापर्यंत घरच्यांना त्रास दिला वाईट वागलो आहे आणि कुठेतरी ही माझ्यापेक्षा जास्त माझ्या घरच्यांचा विचार ही करते. सो तो एक ट्विस्ट अँड टर्न आहे आणि मला ते कळू लागले की नाही गौतमी सांगते ते बरोबर आहे. गौतमी स्वार्थी नाही आहे कुठेच तिचा प्युअर इंटेन्शन आहे मैत्रीचा की जरी आपण नवरा बायको नाही होऊ शकलो तरी आपण एक मित्र म्हणून छान एकत्र राहूया. सो तो सगळा हा प्रवास आहे जो तुम्ही एन्जॉय करता आणि आम्हीसुद्धा नाही खरंच भारी वाटतं. तुर्तास इकडे थांबूया
छोटासा फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने गेम तर साजरा केला आहे, आपण गेम खेळलो आहे, पुढे सुद्धा आपण असंच भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद आणि आमच्याकडून तुमच्या दोघांना येस ओके ठीक आहे मग तुम्हाला दोघांना फ्रेंडशिप डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. असेच वेड्यासारखे सोबत आहात, शेवटपर्यंत सुद्धा असेच सोबत राहा आणि वेडेपणा सोडू नका. थँक्यू थँक्यू.